बाबरी मशीद प्रकरणी लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री उमा भारती आणि मुरली मनोहर जोशी यांना जामीन मंजूर झालाय. एकूण 12 जणांना 20,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर सीबीआयच्या विशेष कोर्टाने जामीन मंजूर केलाय. बाबरी मशीद प्रकरणी सीबीआयच्या विशेष कोर्टात सुनावणी सुरू आहे. यावेळी लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री उमा भारती आणि मुरली मनोहर जोशी यांनी स्वतः कोर्टात हजर राहून जामीन अर्ज दाखल केला. या तिन्ही नेत्यांनी 30 मे पर्यंत कोर्टात हजर राहण्याचा आदेश सीबीआय कोर्टाने गेल्या आठवड्यात दिला होता. बाबरी प्रकरणात कोणकोणते नेते सहभागी आहेत ते पाहूया. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार, विष्णुहरी दालमिया, चंपत राय बंसल, सतीश प्रधान, साध्वी ऋतुंबरा, बी एल शर्मा, महंत नृत्य गोपाल दास, धरमदास, सतीश नगर, जगदीश मुनी महाराज. तर काय आहे बाबरी मस्जिद प्रकरण ते पाहूया. 2 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मस्जिद पाडली गेली. उत्तर प्रदेशमधील अयोध्यामधील ही घटना आहे. राम मंदिर पाडून मस्जिद बांधल्याचा कार सेवकांचा दावा, तर मुघलांनी राम मंदिर पाडल्याचा हिंदू संघटनांचा दावा आहे. 68 नेत्यांवर मशीद पाडल्याचा ठपका ठेवण्यात आला.